राजू भाऊ बोला। हाँ तुमचा 2 नंबर आहे का? 97-30 चा हो, राइट, करेक्ट। तो बंद आहे का? ते रिचार्ज संपलाय 2-3 दिवसापासून गावात, पण ते रिचार्जचं काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे ना। ते गळ्यात तुमच्या टोवेल आहे बारीक मफलर सारखा तोच ना? हो, राइट 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 राइट। आणि मी कॉल केलेला हा एक वेगळाच आहे, हा, ये दोन्ही नंबर मी पर्सनली वापरतो। कुणाल बाळकृष्ण जाधव, हो, राइट, करेक्ट। येवला पैठणी नाशिक। हो, काय चाललंय? काय नाही, आपलं कांद्याच्या क्षेत्राला पाणी द्यायचं काम चाललेलं आहे। कुणाल भाऊ धन्यवाद बरं का, ते तुमचाच कमेंट आहे ना ते? कुठलं हो, मी आता जवळजवळ प्रत्येक व्हिडिओला किंवा 2-4 व्हिडिओ मधून एखाद्या व्हिडिओला कमेंट असतच। माझा डीपी बघा। याचा का? माझा डीपी प्रोफाइल फोटो बघा व्हॉट्सअपचा, ती कमेंट तुमचीच आहे का बघा? एकच मिनिट, लगेच बघतो। बघा। ते हो का, ते आपले तुमचे वडील आपले भारत मामा हे खिलार विद्यापीठ आहे, ती कमेंट का? हा हो, खरं आहे ते, त्यात काय एवढं। आयडी तुमचीच आहे का? हो, ती कमेंट माझीच आहे। बर बर, ती मी म्हणजे प्रोफाइल फोटो ठेवलाय, मला खात्री करायची होती तुमचीच आहे का ती? हो, माझीच आहे ती। आणि तुम्ही या उद्देशानं की हे बघा, जे खरं आहे, जे सत्य आहे, ते सत्यचे, भले ते अंधारात ठेवा, हिरा तुम्ही कुठेही ठेवा, कोळशाच्या खाणीत निघू द्या, अंधारात ठेवा, तो चमकणार म्हणजे चमकणार। ते तुमचा आभार मानण्यासाठी मी कॉल केलाय खास। नाही नाही, हे बघा, आभार मानणं हे काहीच नाही, जे चांगलं आहे त्याचं कौतुक करणं हे आपलं आद्य कर्तव्य, मला समजतं ना खिल्लार मधलं। तर मग समोरच्या माणसाचं जर काम चांगलं आहे तर मग त्याला चांगलं म्हणा ना। ज्या शब्दाचा कधीच अपेक्षा केली नव्हती मी, अशा शब्दांची रचना केली आहे तुम्ही। नाही सर, माझं कसं आहे माहिती का, मला छंद आहे बर का, आणि छंद असून पण जी गोष्ट मला पाहिजे ती गोष्ट माझ्याकडनं साध्य होत नाही। एक मिनिट, पाहिजे तसं भेटत नाही, बर, बोळू भेटत नाही, मग सिमेंट वर येत। सिमेंट आपल्या आवडीच्या बोळूच सिमेंट कलेक्शन राहत नाही, बरोबर। मग होत का, एक आपल्याला पाहिजे त्या क्वालिटीची, पाहिजे तशी पैदास मिळत नाही। मग आता मी आपल्याला गाय आणणार, आपण तुमच्या भागातूनच आणणार आणि व्यवस्थित आणणार। आणि काल तुम्ही ते लहान मूल खेळत होत, त्या गाईच्या खालून जायचं, कासाला थापा मारायचं, ती गाय दुधाला इतर गायींपेक्षा जास्त राहणार। हे मी इथलं बोलतो, प्रॉपरली खिल्लारचा माझा तुमच्यापेक्षा माझा अभ्यास खूप कमी असेल, पण जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मला तरी वाटतं बाकीच्या गायींपेक्षा ती दुधाला जास्त राहणार। त्यानंतर मी देशी गोवंशाच्या स्टडी साठी काही दिवस, एक 15-3 वारासाठी राजस्थान मध्ये गेलेलो होतो। हो, तुम्हाला सांगितलं ना? हो, तिथून तिथे गेल्यानंतर कळलं का, आपल्याकडे बी असली 100 नंबी 52 कशी सोने, 52 कशी, 1 नंबर बोलला, परंतु आपल्याला ते म्हणतात जिथं पिकतं तिथं विकत नाही, तसला प्रकार झालाय। बरोबर बरोबर, असा विषय येतो। आणि जे आहे ते ठराविक माणसं, ते चिकमऊचे, त्यांची माहिती खूप छान होती, काहीच अडचण नाही, भोसले कुटुंबीय। आणि पर्सनली तुमचं मी फोन करून सांगणार होतो की त्यांच्या तोंडून ऐकायला भेटलं की राज साहेबांनी त्यांची काय असेल छोटी मोठी केवढी असेल ते माहित नाही, पण नोकरी सोडून खेळासाठी स्वतःला वाहून दिलेलं आहे हे सांगण्यासाठी। आणि थोडस माहितीच्या अभ्यासानुसार ती व्हिडिओ बोलण्यासारखा विषय येतो की तुम्ही जे म्हणते ना शेतीसाठी मातीसाठी काय उपयोग आहे, तर खिलार गाईच्या दुधाचा उपयोग होईल न होईल ते काय असेल ते असेल, परंतु खिलार गाईच्या खांद्यावर असलेली सूर्यकेतू नाडी, सूर्यकेतू नाडीतून जे उन्हाचं ऑब्झर्वेशन होत, ते उन्हाचं ऑब्झर्वेशन ती गाय
म्हणजे तो बैल म्हणा गाय म्हणा शेतीत चालताना चरताना खांदा तापणार, तिची रेजिस्टन्स पॉवर डबल होणार. रेजिस्टन्स पॉवर डबल झाल्यानंतर ती खुराच्या माध्यमातून जमिनीची सुपीकता वाढवते, रेजिस्टन्स पॉवर जमिनीला देते. बरोबर बरोबर खूर तापल्यानंतर, खूर घासल्यानंतर, उगाळल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. आता ते शर्यत क्षेत्रात बैलांना असं अचानक पाय रावल्यानंतर किंवा डांबरीला बैल घासल्यानंतर जसा खोराचा वास येतो ना, ती रेजिस्टन्स पॉवर जी असती ना ती शरीर गरम झाल्यानंतर जमिनीत जात असती. बरोबर. त्यानंतर तुमचं एचएफचं शेण घ्या किंवा म्हशीचं शेण घ्या, खिलार गाईचं शेण घ्या. शेण याला म्हणायचं की शेण लोण्यासारखं मऊ लागलं पाहिजे. शेण हातात घेतल्यानंतर लोण्यासारखं मऊ लागलं पाहिजे. बरोबर. गाईचं दूध हे सुपाच्य आहे. बरोबर. पचनीय, पचनीय कशाला म्हणतात, ऍसिडिटी न होणं, कोणालाही द्या पचून जाईन. त्याच्यापेक्षा ताकद फुल एखादं म्हणशील आम्ही खारी खोबरं खारका बदाम, एक विशिष्ट वय झाल्यानंतर ती पचत नाही. बरोबर. कमी वयाच्या माणसालाही पचणार नाही, जास्त वयाच्या माणसालाही पचणार नाही. बरोबर. मग तसं गाईचं दूध सर्वांना पचतं, म्हणजे ते आरोग्याला चांगलं. देशी गाईचं 1 ग्रॅम शेण घ्या, विदेशीचं 1 ग्रॅम घ्या. देशी गाईच्या शेणामध्ये 2.5 लाख जीवाणू असते 1 ग्रॅम मध्ये. बरोबर. आणि होस्टेन, एचएफ, जर्सी, तुमचं म्हैस, इतर शेणांमध्ये 2500 रुपये 1550 जीवाणू हे बॅड कॅरेक्टरचं काम करतात. हातातला बारकाव आहे, बारकाव आहे. आणि सगळे हे नुसतं बोलत नाही, मी ज्या वेळेस याची माहिती घेतली, पुस्तक अभ्यासात न घेतलं, त्यानंतर मी सगळ्यात सेन्सिटिव्ह पीक कोणतं असतं, कांद्याचं बी तयार करणे. सेन्सिटिव्ह पीक. हा सेन्सिटिव्ह, त्याच्या वातावरणाचा थोडा जरी बदल झाला तर खूप मोठा असर होतो. जास्त थंडी चालत नाही, जास्त गर्मी चालत नाही, किंवा जास्त हे बी चालत नाही, ताण चालत नाही, जास्त पाणी चालत नाही. सेन्सिटिव्ह पीक, ते पीक 100% मी ह्या प्रयोगावरती गाईच्या शेण गोमूत्रावरती काढलेलं होत. प्रोजेक्ट छोटा होता, 5 गुंठ्याचा होता, पण 5 गुंठ्यात मला 1.25 लाख उत्पन्न केलं होतं मी. 5 गुंठ्यात 1.25 लाख रुपये. आणि दुसरा मुद्दा की जमीन कमी म्हणून प्रयोग केला असं नाही, मला 30 एकर जमिनीची काही कमतरता नव्हती आपल्याकडे. मग ते झालं. त्यानंतर तुमचं हे प्रयोगातून असं सिद्ध होत चालत, आणि खिल्लार काय परवडत नाही असं नाही. 20 लिटर जरी दूध देणारी तुमची जर्सी गाय असली ना, तिचं वर्षाकाठी 42,000 रुपये उत्पन्न राहत निवळ नफ्याच. किती? 42,000 रुपये. आणि तिचा मेंटेनन्स, तिची खवदव, तिचं पुढं नाचणं, हा तर फार मोठी गोष्ट आहे. तिच्या पुढं फार कष्ट घ्यावं लागतील. तेवढे कष्ट जर घेतले तर खिलार गाई 3 पाळल्या जात्या. 3 पाळल्या गेल्या, एकाच गाईला खोंड होते, 50,000 होते. मग तरी 8,000 नफे होते ना. बरोबर. असं विषय तो मांडायचं ठरलं ना, खूप काही गोष्टी मांडतोय. आता सध्या काय शेतीत? शेतीत सर्वत्र कांदा पीक आहे. सर्वत्र कांदा पीक आहे. हरभरा आहे. आमच्याकडे ज्वारी पिकत नाही, गहू राहतो आणि कांदा. कांदा कांदा असलं. तुमच्याकडे ज्वारी खूप पिकते वाटतंय. हा मंगळवेढा भाग हा जास्त ज्वारीचा. आणि ज्वारीचा चारा म्हणजे काय? बरं, मेवा आहे तो. मेवा आहे, मेवा. त्यातल्या त्यात ती जर प्रॉपर कुट्टी करून टाकली ना, प्रॉपर कुट्टी. हा कुट्टी सुद्धा महत्वाचं. कुट्टी कुट्टी प्रॉपर म्हणजे कसं माहिती का, कुट्टी करताना गोलच ठशी झाली पाहिजे, फुटून चमटून असं चारट पाचरट नाही झालं पाहिजे.